नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण प्रयोगामधील कर्तरी प्रयोग व कर्तरी प्रयोगाचे प्रकार हा भाग पाहणार आहे। या अगोदरच्या भागामध्ये आपण प्रयोग म्हणजे काय व प्रयोगाचे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग हे तीन प्रकार पाहिलेले आहे। आता आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय व कर्तरी प्रयोगाचे प्रकार हा भाग सविस्तरपणे पाहू। कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर जेव्हा कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुषाप्रमाणे क्रियापद बदलते तेव्हा त्यास कर्तरी प्रयोग म्हणतात। आता नेमका कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा? तर कर्तरी प्रयोग ओळखायचा कसा हे आपण या ठिकाणी पाहू। कर्तरी प्रयोगात कर्त्याला व कर्माला विभक्ती प्रत्यय नसते। कर्तरी प्रयोगात क्रियापद बहुधा वर्तमान काळी असते आणि कर्तरी प्रयोगात कर्म काही वेळा द्वितीयांत असते। कर्तरी प्रयोगाची आपण उदाहरणे पाहूया। सर्वप्रथम राजू आंबा खातो। या वाक्यात राजू हा कर्ता आहे, आंबा हे कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे। या वाक्यात राजू हा कर्ता पुल्लिंगी आहे। राजू आंबा खातो या वाक्यात राजू या कर्त्याचा लिंग बदल केल्यास काय होते ते पहा। तर प्रिया आंबा खाते, म्हणजेच राजू या पुल्लिंगी कर्त्याऐवजी प्रिया हा स्त्रीलिंगी कर्ता घेतला तर खातो हे क्रियापद खाते असे झाले। दुसरं उदाहरण पहा, राजू आंबा खातो या वाक्यात राजू हा कर्ता एकवचनी आहे। राजू कर्त्याच्या वचनामध्ये बदल केल्यास काय होते ते पहा। तर राजू या एकवचनी कर्त्याऐवजी राजू व प्रिया हे दोघे म्हणजेच कर्त्याच्या वचनामध्ये बदल करून अनेकवचनी केल्यास खातो हे क्रियापद खातात असे झाले। तिसरं उदाहरण पाहूया, तो आंबा खातो या वाक्यात तो या तृतीय पुरुषी कर्त्याऐवजी तुम्ही हा द्वितीय पुरुषी कर्ता वापरल्यामुळे खातो हे क्रियापद खाता असे झाले। म्हणजेच या सर्व मूळ वाक्यात कर्त्याचे लिंग वचन बदलले तेव्हा खातो या क्रियापदाच्या रूपात खाते, खातात, खाता असा बदल झाला। म्हणून या वाक्यातील प्रयोगाला कर्तरी प्रयोग असे म्हणतात। कर्तरी प्रयोग, कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार आहेत, त्यामध्ये पहिला सकर्मक कर्तरी प्रयोग आणि दुसरा अकर्मक कर्तरी प्रयोग। आता आपण कर्तरी प्रयोगाचे प्रकार पाहूया। कर्तरी प्रयोगाचा पहिला प्रकार आहे सकर्मक कर्तरी प्रयोग। ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असते तेव्हा त्या वाक्यास सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात। सकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण पाहूया, राजू आंबा खातो, प्रिया आंबा खाते, राजू व प्रिया आंबा खातात, तुम्ही आंबा खाता। या सर्व वाक्यात आंबा हे कर्म आलेले आहे आणि म्हणून ही वाक्ये
सकर्मक कर्तरी प्रयोगाची आहेत। कर्तरी प्रयोगाचा दुसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहूया, अकर्मक कर्तरी प्रयोग। ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसते तेव्हा त्या वाक्यास अकर्मक कर्तरी प्रयोग म्हणतात। अकर्मक कर्तरी प्रयोगाची आपण उदाहरणे पाहूया। राजू आला, प्रिया हसते, राजू व प्रिया खेळतात, गोपाल जातो। या वाक्यात कर्म आलेले नाही म्हणून ही सर्व वाक्ये अकर्मक कर्तरी प्रयोगाची आहेत। या भागामध्ये आपण कर्तरी प्रयोग म्हणजे काय व कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पाहिलेले आहेत। या पुढच्या भागामध्ये कर्मणी प्रयोग व भावे प्रयोग हा भाग आपण पाहू। धन्यवाद।